केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कोणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्या सिंहाचा भरोसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कोणाच्या ताठकांचं मांजर बनून जाईल. चिंतन आणि हवा पलट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन जायचा. तिथली हवा सुद्धा खूप पालटली. गडाच्या पायथ्याशी आता रेव पार्ट्या चालतात. सिंह तर केव्हाच गेला. गड राखणंही आता कठीण झालं. तुम्ही सार्वजनिक केलेला गणेश उत्सव मात्र खूप लोकप्रिय होतोय दिवसेंदिवस. प्रत्येक गल्लीचे बोळाचे स्वतंत्र राजे झाले नवसाला पाहणारे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता. आता सरकारचं डोकंच काय, सरकारच ठिकाणावर नसतं. सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकले सगळ्याला. टिळक, तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटची पिढी बहुतेक आहे.